हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी रुद्राणी पाटील आजच्या या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही बघू शकता आपण आता या व्हिडिओची सुरुवात गणित या सब्जेक्ट ने करणार आहोत गणिताचा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत दिसत असेल चेक करा प्रश्न काय सांगतो एकशे तीन गुणिले सत्त्याण्णव वजा एकशे पाच गुणिले पंच्याण्णव बरोबर वर्ग तर यक्स बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल मग एकशे तीन गुणिले सत्त्याण्णव आधी गुणाकार करून घ्यावा लागेल उत्तर किती येत नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव येत वजा एकशे पाच गुणिले पंच्याण्णव ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस उत्तर किती येतं नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर येतं मग या दोघांची वजाबाकी करायची या दोघांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं सोळा चा वर्ग बरोबर सोळा आला मग X बरोबर किती येणार तर येणार चार कसं काय येणार कारण सोळा आहे वर्ग मुळामध्ये येतं आणि खाली आपलं उत्तर येतं चार पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे का चेक करू हा पहिलाच आपला उत्तर आहे क्लिअर आहे नेक्स्ट वन चेक करूया आपण आणि पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अं झुम आऊट करता एक म्हणता पहिला प्रश्न चेक दुसरा चेक करा काय सांगितलेलं आहे नऊ गुणिले नऊ या ठिकाणी लिहिते नऊ गुणिले नऊ अधिक नऊ भागीले नऊ मग आता कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला इतके सोपे सोपे असं म्हणू नका कारण तुम्ही चेक करू शकता अहमदनगर एसआरपीएफ ला दोन हजार तेवीस ला हा क्वेश्चन विचारला गेला होता म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे चेक करा आता याच कॅल्क्युलेशन कसं करायचं नऊ गुणिले नऊ अधिक आधी भागाकार करून घेऊ एक येतं वजा नऊ 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 एक्क्याऐंशी अधिक एक वजा नऊ एक्क्याऐंशी एक होत ब्याऐंशी हो, वजा नऊ उत्तर किती येणार आपलं येणार त्र्याहत्तर इक्वल्स टू त्र्याहत्तर येणार अतिशय कमी वेळामध्ये याच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल नेक्स्ट वन चेक करा थर्ड वन काय दिलेलं आहे चार अधिक चार चार अधिक चार गुणिले अठरा वजा सहा वजा आठ भागिले एकशे तेवीस गुणिले सहा वजा एकशे छेचाळीस गुणिले पाच दिलेले तर आता हे आपल्याला खाली सॉल्व करायचं आहे मग आता बघा स्क्रीनवरती चेक करा काय दिलेलं आहे आधी आपण ही वरची अंशातली संख्या करू त्याच्यानंतर छेदाकडे येऊ अंशामध्ये काय काय दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू चार ला चार तसंच ठेवू चारला चार तसंच चार ठेव आधी गुणाकार करून घेऊ अठरा चोक बहात्तर वजा सहा वजा आठ त्याच्यानंतर खाले एकशे तेवीस गुणिले सहा करा अठरा ला एक हाराने तेरा ला तीन एक सहा एक सात किती सातशे अडोतीस त्याच्यानंतर एकशे शेहेचाळीस गुणिले पाच करा साहेब म्हणजे तीस अ शून्य हच्याले तीन पाच चोक वीस अन तीन तेवीस ला तीन हच्याले दोन पाच पाच दोन सहा सात येणार सातशे अडतीस मायनस सातशे तीस काय काय केलं एकशे तेवीस गुण्यले सहा एकशे शेहेचाळीस गुण्हे पाच केलं आता मध्ये वजाला वजा ठेवलं वजा पुढे आणखीन करू आपण पुढे काय करावं लागेल आपल्याला आता ला चार अधिक बहात्तर याची बेरीज करू चार अधिक बहात्तर किती होतात शहात्तर वजा सहा वजा आठ राहतील आणि शेवटी सातशे अडतीस वजा तीस केल्यानंतर आपल्याला किती मिळतं शेवटी मिळतं आठ माहिती आपल्याला मग मा आता वजा करत जाऊ सातशे शहात्तर अं वजा आता या ठिकाणी लक्षात ठेवा शहात्तर वजा आपल्याला किती करायचं ऋण म्हणू शकतो आपण या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल ऋण ऋण धन होत असत काय होतं ऋण ऋण धन होतं म्हणून बेरीज करावी लागते सांस बरं तेरा चौदा येतं किती येतं सहा आणि आठ किती होतात आपले चौदा भागिले आठ ला आठ मग आता पुढे आणखीन काय करावं लागेल शहात्तर मधून ज्यावेळेस आपण चौदा वजा करतो आपलं उत्तर येतं बासष्ट, बासष्ट भागीले आठ केल्यानंतर उत्तर येतं सात पॉइंट सात पाच किती येतं आपलं उत्तर सात पॉइंट सात पाच अतिशय सोपं पा आहे फक्त प्रॅक्टिस लागते आपल्याला दुसरं काही नाही पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे सात पॉइंट सात पाच हे समजलं का क्लिअर आहे नेक्स्ट वन वरती जाऊ आता आपण नेक्स्ट क्वेश्चन चेक करू गुणाकार करा असं म्हटलेला आहे क्वेश्चन दिलेला आहे आता हे तर अतिशय सोप्प आहे जर आला तर आपल्याला आउट ऑफ पडतीलच दोन एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले नऊ करायचे आता करा नऊ नऊ एक्क्याऐंशी ह्याच्याले आठ नऊ सात त्रेसष्ट त्रेसष्ट आठ किती होणार आता आ, मी करेक्ट याचं उत्तर सांगून टाकते याचं उत्तर ऍक्च्युअल मध्ये किती येतं अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा येणार चेक करा किती अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा याचं उत्तर येतंय पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे म्हणजे पर्यायामध्ये थर्ड नंबरला दिलेलं आहे कॅल्क्युलेशन खूप सोपी आहे उत्तर काय येणार खूप सोप्पं आहे नेक्स्ट वन चेक करा जर गुणाकार म्हणजे बेरीज म्हटलेलं आहे जर गुणाकार म्हणजे बेरीज भागाकार म्हणजे वजाबाकी ठीक आहे भागाकार म्हणजे वजाबाकी अधिक म्हणजे भागाकार म्हणजेच काय अधिक किंवा बेरीज म्हणजे भागाकार आणि शेवटी वजा म्हणजे गुणाकार शेवटी काय सांगितले वजा म्हणजे गुणाकार तर चौदा गुणिले सहा भागिले सत्तर अधिक दहा वजा दोन बरोबर किती असं म्हटलेलं आहे मग आता ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने या सगळ्यांच्या चिन्हांची बदल करूया रिव्हर्स मध्ये चिन्हांची बदल करू चिन्हांची बदल कशा पद्धतीने चौदा गुणाकार म्हणजे अधिक करा म्हटलं ठीक आहे आम्ही गुणाकार तुम्ही सांगितला त्याप्रमाणे अधिक करतो सहा भागाकार म्हणजे वजा करा म्हंटल वजा सत्तर आणि अधिक म्हणजे भागाकार करा म्हटलं ठीक आहे भागाकार दहा वजा म्हणजे या ठिकाणी गुणिले करा म्हटलं म्हणून आम्ही गुणिले दोन करू आता सॉल्व करा खाले किती येतं चौदा अधिक सहा वजा दहा सते सत्त गुणिले दोन चौदा अधिक सहा वजा आ, साती दोन्ही चौदा खाले आणखीन करायचंय आपल्याला चौदा अधिक सहा केल्यानंतर पुढे अ वीस येत चौदा अधिक सहा वीस वजा चौदा उत्तर किती येणार शेवटी सहा येणार ठीक आहे काय काय केलं इथं पर्यंत क्लिअर होता दिसलं तुम्हाला त्याच्यानंतर पुढे इथे भागाकार सात दही सत्तर भागाकार केलो त्याच्यानंतर गुणाकार केलो त्याच्यानंतर या दोघांची बेरीज केलो वीस मधून चौदा वजा केलो उत्तर किती आलं आपलं सहा पर्यायमध्ये सुद्धा फर्स्टच ऑप्शन आपला करेक्ट आलेला आहे चलो नेक्स्ट वन चारशे बत्तीस वजा क्वेश्चन मार्क बरोबर सत्तेचाळीस काय दिलेलं आहे चारशे बत्तीस वजा क्वेश्चन मार्क बरोबर सत्तेचाळीस दिलेला आहे तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल याच उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग चेक करा क्वेश्चन मार्कला ज्यावेळेस आपण इकडे सोडतो म्हणजे चारशे बत्तीस वजा असल्यामुळं या ठिकाणी क्वेश्चन मार्क साइड ला काढलो या ठिकाणी सत्तेचाळीस वजा असल्यामुळं इकडं गेल्यानंतर त्याच होतं अधिक सॉरी या ठिकाणी अधिक असल्यामुळे इकडे गेल्यानंतर त्याचं होतं वजा म्हणजे चारशे बत्तीस वजा सत्तेचाळीस करायचंय मग आपल्याला क्वेश्चन मार्कच्या मिळेल किती येईल क्वेश्चन मार्क बरोबर चारशे बत्तीस वजा सत्तेचाळीस केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं तीनशे पंच्याऐंशी किती येतं आपलं उत्तर तीनशे पंच्याऐंशी येत असत डन सोपं आहे काहीच अवघड नाहीये प्रॅक्टिस 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 नेक्स्ट वन पाच हजार पाचशे पंचावन्न वजा पाचशे पंचावन्न वजा पंचावन्न वजा पाच बरोबर किती म्हटलेलं आहे चला सॉल्व करू आपण हे पाच हजार पाचशे पंचावन्न आणि पाचशे पंचावन्न ज्या वेळेस आपण करतो वजा केल्यानंतर पाच हजार उत्तर येतं ठीक आहे वजा पन्ना पंचावन्न वजा पाच पुढे चेक करा काय काय येतं आता था? पाच हजार मधून ज्यावेळेस आपण पंचावन्न वजा करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं चार हजार नऊशे पंचेचाळीस त्याच्यानंतर परत वजा पाच म्हणजे चार हजार नऊशे चाळीस आपलं शेवटचं उत्तर असेल भयानक काय आहे भयानक काय इथ आहे आणि फास्ट होऊन जात काय येईल मग उत्तर आपलं चार हजार नऊशे चाळीस पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाच हजार सॉरी पाच हजार म्हणतेय चौपन्न हजार तीनशे एकवीस वजा बारा हजार तीनशे पंचेचाळीस करायचं आहे आता वजा बाकी करायची चौपन्न हजार तीनशे एकवीस वजा बारा हजार तीनशे पंचेचाळीस अकरातून पाच गेले सहा राहिले अकरातून चार गेले किती राहणार सात राहणार त्याच्यानंतर इकडे बारा राहतात बारा मधून तीन गेले नऊ राहिले इकडे तीन राहतात तीन मधून दोन गेले एक राहिले आणि इकडे पाच मधून एक गेले चार राहिले किती येणार एक्केचाळीस हजार नऊशे शहात्तर आपलं उत्तर येत आहे पहिलाच ऑप्शन आहे एकेचाळीस हजार नऊशे शहात्तर वजा बाकी केली आहे साधी काहीच केलं नाही करेक्ट आहे नेक्स्ट वन चेक करा सातशे चौतीस गुणिले नऊशे नव्याण्णव नेक्स्ट वन काय आहे सातशे चौतीस गुणाकार करायचा आहे सातशे चौतीस गुणिले नऊशे नव्याण्णव आता याचं एक सोप्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करू काय असेल तर हे तीन डिजिट वरती तीन डिजिट आहेत आहेत आणि खाली पण सुद्धा तीनच डिजिट आहेत अशा वेळेस याच मल्टिप्लिकेशन कसं करायचं मागे पण तुम्हाला मी सांगितले हे खूप सोपं आहे तर आपल्याला काय करायचंय सातशे चौतीस वजा एक करायचंय किती येणार सातशे चौतीस वजा एक येणार सातशे तेहतीस ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असेल आपली या संख्यांमधून नऊ नऊ मधून या संख्या वजा करायचंय आणि शेवटी दहा मधून ही संख्या शेवटची संख्या दहा मधून वजा करायची कसं म्हंटले बघा इथलं मी सांगते थोडक्यात सांगायला तुम्हाला कसं पद्धतीने करायचंय नऊ वजा सात तीन वजा सात आणि दहा वजा चार अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकी करायची आहे काय आधी सातशे चौतीस वजा एक केलो सातशे तेहतीस आलं पुढे काय करायचंय या पहिली संख्या सोडून बाकीच्या पुढच्या संख्याला नऊ वजा खालच्या संख्या वजा करायच नऊ मधून वजा करायचे शेवटच्या संख्येला मात्र दहाने वजा करायचे ठीक आहे करूया मग आपण नऊ मधून सात गेले किती राहिले दोन राहिले तेरा मधून तीन मधून सात जात नाहीत म्हणून आपण माय बॅड इथं तीन येत नाही मी तीन कोणत्या पद्धतीने घेतले माहिती नाही उलट झालं हे रिव्हर्स हम्म काय येईल या ठिकाणी नऊ वजा येईल हा नऊ मधून तीन गेले नऊ मधून तीन गेले किती राहणार आहेत सहा राहणार आहेत आणि शेवटी दहा मधून चार गेले सुद्धा सहा राहणार आहेत म्हणजे आपलं उत्तर किती येतं चेक करा किती येतं आपलं उत्तर सात लाख तेहतीस हजार दोनशे सहासष्ट काय काय केलेलं आहे आधी वजा केलेला आहे सातशे चौतीस वजा एक केलं सातशे तेहतीस आलं त्याच्यानंतर या संख्येला सोडून बाकी सगळ्या पुढच्या संख्येला नऊ ने वजा केलं म्हणजेच नऊ मधून सात गेले दोन राहिले नऊ मधून तीन गेले सहा राहिले गे, आणि शेवटच्या संख्येला दहा ने वजा करायचं असतं म्हणजे दहा मधून चार गेले सहा राहिले उत्तर किती आलं सात लाख तेहतीस हजार दोनशे सहासष्ट आता पर्यायामध्ये सुद्धा चेक करू आहे का नाही येस बघा सात लाख तेहतीस हजार दोनशे सहासष्ट क्लिअर आहे सोप आहे प्रॅक्टिस महत्वाची आहे लास्ट वन गणितेचा शेवटचा प्रश्न चेक करा काय दिलेला आहे तीन अधिक वन सेकंड हा तीन अधिक दोन गुणिले चार अधिक सहा बरोबर किती म्हंटल तर आधी आपण गुणाकार करू चार चारही दुनी, चा, दुनी आठ अधिक सहा तीन अकरा अधिक सहा उत्तर येणार आपलं किती सतरा सो नेक्स्ट so वन आपण जाऊ आपल्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नांकडे तुम्हाला गणिताचे प्रश्न समजले असतील चांगल्या पद्धतीने तर व्हिडिओला लाईक करायचे आणि जर काही डाऊट असेल तर कम, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता नेक्स्ट वन चेक करा खालील पैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती म्हटलेल्या म्हणजेच गटातनं बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे कोणती असेल ती आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करू काय काय दिलेल्या आहेत संख्या छत्तीस बासष्ट एकशे चौवेचाळीस दोनशे छप्पन काय काय छत्तीस बासष्ट एकशे आणि दोनशे आता चेक करा 36, 26, 24, चा वर्ग छत्तीस चौसष्ट आलं तर चा वर्ग चा वर्ग एकशे चौवेचाळीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन मग गटात न बसणारी संख्या कोणती असेल बासष्ट असेल समजायले कारण बाकी सगळ्या पूर्ण वर्ग संख्या बासष्ट पूर्ण वर्ग संख्या नाही नेक्स्ट क्वेश्चन पुढील संख्या मालिकेतील भिन्न संख्या शोधायची आहे आपल्याला तर चेक करा काय काय संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी चारशे पंच्याण्णव दोनशे त्रेपन्न तीनशे तीस पाचशे ब्याऐंशी एकशे त्रेचाळीस आणि सहाशे एकाहत्तर या संख्या आहेत तर आपण या ठिकाणी काय करू पहिली संख्या चारशे पंच्याण्णव आहे बरोबर कारण एक गोष्ट लक्षात घ्या संख्यांमध्ये चढ उतार व्हायली बेरीज होत नाही वजा होत नाही गुन्हा होत नाही भागी गेले होत नाही अधिक अधिक आणि गुणाकार होत नाही वजा गुणाकार होत काही होत नाही आणि वर्ग पण नाहीत मग काय करायचं आपल्याला अगोदर पण आपण केलो काय करायचं तर चार अधिक पाच ज्यावेळेस आपण करू उत्तर येतं सेंटर मधलं नऊ दुसरा चेक करा दोनशे त्रेपन्न आहे दोन अधिक तीन पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केल्याने तो उत्तर मधलं येतंय दोन अधिक तीन किती होणार आहेत पाच होणार आहेत नेक्स्ट संख्या आहे तिसरी आपली तीनशे तीस तीन अधिक झिरो पहिली संख्या शेवटची संख्या तीन अधिक झिरो उत्तर येणार तीन त्याच्यानंतर पुढची संख्या पाचशे ब्याऐंशी चेक करा पाच अधिक दोन पाच अधिक दोन किती होणार सात होणार बट या ठिकाणी आठ दिलेलं आहे मधली संख्या किती यायला पाहिजे होती सात सॉरी सात यायला पाहिजे होती बट या ठिकाणी आठ दिलं म्हणजेच वेगळा पर्याय कोणता असेल आपला पाचशे ब्याऐंशी तरी पुढचे चेक करू आपण पाच नंबरला आहे एकशे त्रेचाळीस ज्यावेळेस आपण एक अधिक तीन करू मधली संख्या चार आपलं उत्तर येत आहे आणि सहावा चेक करा सहा व आहे एक एकशे सहाशे एकाहत्तर आहे सहा अधिक केल्यानंतर आपलं उत्तर येतं सात म्हणजेच मधली संख्या यायली मग चुकीचा पर्याय कोणता असेल पाचशे ब्याऐंशी रिझन काय आहे पाच अधिक दोन केल्यानंतर सात यायला पाहिजे तर या, या ठिकाणी आठ दिलेलं आहे पाचशे बहात्तर यायला पाहिजे तर पाचशे ब्याऐंशी दिलेलं आहे चलो देखो नेक्स्ट क्वेश्चन पुढील संख्यांपैकी चुकीची संख्या ओळखा म्हटलं ठीक आहे संख्या लिहून घेऊ एक चार नऊ सोळा तेवीस पंचवीस छत्तीस एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस मग गटात न बसणारी संख्या कोणती असेल तेवीस असेल कारण बाकीच्या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या तेवीस ही पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणून पुढचा प्रश्न विसंगत घटक ओळखा म्हटलेला आहे तर काय काय संख्या तीन सात पंधरा ते हे तीस आणि त्रेसष्ट या संख्यात तर तुम्हाला आता कारण हे कुठल्या पूर्ण वर्गसंख्या पण नाहीत आणि पूर्ण घन संख्या पण नाहीत आता आपल्याला करायचे बेरीज बघा वजा बघा गुण बेरीज अधिक बघा सॉरी बेरीज आणि अधिक एकच झालं बेरीज आणि गुणाकार बघा वजा गुणाकार बघा तर या ठिकाणी काय केलेलं आहे मी डायरेक्टली सांगते तीन गुणिले दोन केलेले अधिक त्याच्यानंतर एक ऍड केलेला आहे सात गुणिले दोन अधिक एक गुणिले दोन अधिक एक गुणिले दोन अधिक एक बघा आता तीन दुनी सहा सहा मध्ये एक ऍड केलो सात साती दुनी चौदा चौदा मध्ये एक ऍड केलो पंधरा पंधरा दुनी तीस अधिक एक केलो या ठिकाणी यायला पाहिजे होत एकतीस बट दिलेलं आहे तेहतीस काय यायला पाहिजे होत ज्यावेळेस आपण पंधरा गुणिले दोन करतो तीस अधिक एक ऍड करतो उत्तर येतं एकतीस बट या एक ठिकाणी तेहतीस दिलं तेह म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती असेल तर आपली तेहतीस असेल ज्या आपण तेहतीस गुणिले दोन अधिक एक करतो ज्या आपण तेहतीस सॉरी एकतीस गुणिले दोन अधिक एक करतो उत्तर किती येतं सांगा बरं आता किती बासष्ट येतं बासष्ट अधिक एक किती येणार आपलं उत्तर त्रेसष्ट येणार म्हणजेच एकतीस हेच उत्तर या ठिकाणी करेक्ट असेल म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती असेल तेहतीस असेल विसंगत संख्या ओळखा दोनशे सोळा तेराशे एकतीस तीनशे शेचाळीस आणि शेवटचा पर्याय आहे सातशे एकोणतीस बघा आता विसंगत संख्या ओळखायची आहे अशा या संख्या दिलेल्या आहेत या घन अं आय थिंक या घन आहेत का चेक करा येस हे घनच आहेत सहाचा घन दोनशे सोळा अकराचा घन तेराशे एकतीस तीनशे शेचाळीस कशाचा घन आहे कशाचाही नाहीये पूर्ण घन संख्या तीनशे शेचाळीस नाही सातशे एकोणतीस हा नऊचा घन सातशे एकोणतीस येत म्हणजेच आता गटात बसणारी संख्या कोणती असेल तीनशे शेचाळीस रिजन काय आहे बाकीच्या सगळ्या पूर्ण मूळ संख्या आहेत तर तीनशे शेचाळीस ही पूर्ण मूळ संख्या नाही म्हणून पर्याय मध्ये तीनशे शेहेचाळीस ही चुकीची संख्या आहे पुढचा प्रश्न विसंगत संख्या ओळखा संख्या काय आहे एकशे चौवेचाळीस वन सिक्स्टी नाईन टू टू फाईव्ह वन सेवन्टी टू आता लक्षात आलं आपल्याला बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस एकशे बहात्तर ही न बसणारी संख्या आहे कारण बाकी सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत एकशे बहात्तर ही पूर्ण वर्ग वर्ग संख्या नाही म्हणून काय असेल उत्तर एकशे बहात्तर पुढचा प्रश्न अ आ... परत संख्याच दिलेल्या आहेत आपल्याला ही खूप सोपी आहे काय काय संख्या आहे सत्तावीस तेवीस पंचवीस सव्वीस आता चेक करा सत्तावीस ही विषम संख्या आहे तेवीस ही विषम संख्या आहे पंचवीस ही विषम संख्या सव्वीस ही समसंख्या आहे म्हणून सव्वीस ही गटातन बसणारी संख्या आहे मूळ संख्या येऊ शकत नाही तेवीस पंचवीस आहेत सत्तावीस ही मूळ संख्या नाही ते लागूच होत नाही मग समसंख्या आणि विषम संख्या बघायचं सम ही सव्वीस आहे बाकीच्या सगळ्या विषम संख्या आहेत पुढचा प्रश्न खालील गटात न बसणारी संख्या ओळखायची अकरा सतरा एकोणतीस चौवेचाळीस काय काय संख्या आहेत अकरा सतरा एकोणतीस चौवेचाळीस म्हटलेलं आहे तर आता लक्षात घ्या अकरा सतरा एकोणतीस या मूळ संख्या आहेत तर चौवेचाळीस ही मूळ संख्या नाही चौवेचाळीस ही मूळ संख्या नाही म्हणून गटात न बसणारी संख्या असेल आपली चौवेचाळीस देन पुढचा विसंगत घटक ओळखा म्हटलेला आहे काय काय पर्याय दिलेले आहेत मीटर यार्ड एकर फलार्ग तर उत्तर आहे मीटर सॉरी एकर उत्तर आहे कारण मीटर यार्ड आणि फलार्ड हे एकर फलाड हे लांबीचे एकक आहेत मीटर वगैरे लांबी मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो लांबीचे एकक आहेत तर एकर हे क्षेत्रफळाचे एकक आहे याच्या अगोदर पण हा क्वेश्चन आपल्याला झाला होता पुढचा प्रश्न खालील विसंगत शब्द ओखा गहू शेंगदाणे सोयाबीन तीळ काय आहेत गहू शेंगदाणे सोयाबीन आणि तीळ तर याच्यातला गटात न बसणारा शब्द असेल गहू असेल गहू हे तृणधान्य आहे आणि बाकीचे सगळे तेल बियाणे आहेत ज्या या शेंगदाण्यांपासून सोयाबीन आणि तिळापासून आपल्याला तेल मिळत असत तेल बियाणे असं त्यांना म्हणतात दॅन बुद्धिमत्ता क्लिअर झाला पुढचं बघू आता आपण सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानाचा सा पहिला प्रश्न चेक करा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने डॉट डॉट या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली तर उत्तर आहे कोविड नाईन्टीन कोविड च्या दरम्यान ज्यावेळेस कोविड आलं होतं त्यावेळेस अं सगळ्यांना घरामध्ये बसावं लागलं म्हणून माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी कोणीही बाहेर येऊ नका जर बाहेर आलं तर ती तुमची जबाबदारी असेल म्हणजेच कुटुंब कुटुंबाने माझी जबाबदारी हे कोरोनाच्या वेळेस महाराष्ट्र राज्याने मोहीम राबवली होती त्याच्यानंतर कोविड चा फुल फॉर्म काय आहे आपल्याला माहिती आहे कोरोना व्हायरस डिसीस टू थाउजंड नाईन्टीन काय कोरोना व्हायरस डिसीज टू थाउजंड नाईन्टीन नेक्स्ट वन कोविड नाईन्टीन हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो तर विषाणूमुळे होतो बुरशी जीवाणू अलगीन आहे जीवाणू तर चांगले असतात विषाणूमुळे होतो संसर्गजन्य असत ते एका जर समोरच्या माणसाच्या संपर्कात जर दुसरा व्यक्ती आला तर त्याला सुद्धा त्या विषाणू तो तो रोग होऊ शकतो नेक्स्ट वन आहे आरटीपीसीआर या कोनो कोरोनावरील चाचणीचे पूर्ण रूप ओळखा तर याच उत्तर काय असेल रिझर्व ट्रान्सक्रिप्शन पॉयलोमेरस चेन रिॲक्शन असेल उत्तर काय असेल रिझर्व ट्रान्झिशन पॉल्युमेरिस चेन रिॲक्शन आता एक गोष्ट लक्षात घ्या ट्रान्सक्रिप्शन आहे सॉरी ट्रान्झिशन नाही ट्रान्सक्रिप्शन आहे माय बॅड सॉरी फॉर दॅट आता हे काय आहे आर टी पी सी आर काय आहे ज्या व्यक्तीला कोरोना झालाय अशी संभावना असेल ठीक आहे काय करत कोरोना झालाय किंवा विषाणूमुळे त्या व्यक्तीला एखादा आजार झालाय असं त्याला वाटत असेल त्यावेळेस आर टी पी उपयोग केला जातो ही तपासणी ही चाचणी केली जाते मग याच्यामध्ये समजतं की त्या व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे त्याच्यावरती समजतं पुढचा प्रश्न कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिली जाते तर स्पुटिक स्पुटनिक व्ही करेक्ट आहे कोवॅक्सिन दिली जाते कोविशिल्ड पण दिली जाते म्हणजेच उत्तर काय असेल वरील सर्व लस भारतामध्ये कोरोनावरची लस म्हणून दिली जाते कोरोना प्रतिबंधक लस म्हणून दिली जाते पुढचा कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला ते तर माहिती आपल्याला उहान चीन मधला शहर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस डॉट डॉट ही आहे म्हणजेच देशी कंपनी कोणती आहे जी प्रॉपर भारतामध्येच कोणत्याही परदेशी कंपनीची साथ न घेता भारतामध्येच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली तर ती आहे कोव्हॅक्सिन कोणती आहे लस कोवॅक्सिन जी हैदराबाद आहे है याचं मुख्यालय भारत बायोटेक नावाची जी कंपनी आहे ती देसी कंपनी आहे तिने कोरोनावरील लस भारतामध्येच बनवली आहे बाकी कोणत्या कंपनीची मदत घेतली नाही आता जे कोविशिल्ड आहे ते सिरम इन्स्टिट्यूट यांनी जे पुण्याला आहे सिरम इन्स्टिट्यूट यांनी परदेशी कंपनीची मदत घेऊन कोविशिल्ड ही लस बनवली त्याच्यानंतर स्पुटनिक ही जी लस आहे ते डॉक्टर रेड्डी आणि रशियन कंपनी सोबत मिळून लस बनवली आणि बी जी ही एड्स वरती एड्सची लस आहे एड्स प्रतिबंधक लस आहे आठवा चेक करा नऊ मार्च दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण डॉट न... डॉट या शहरात आढळला आढळला तर ते माहिती आपल्याला पुण्यामध्ये आढळला तो व्यक्ती दुबई वरन पुण्यात परत आला होता त्यावेळेस त्याचा चेकअप झाला मग तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल नेक्स्ट वन आर टी पी सी आर काय सांगितले आर टी पी सी कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो कोरोना झालाय का नाही निदानासाठी पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह आहे ते चेक करण्यासाठी कोरोना निदानासाठी आर चा उपयोग केला जातो नेक्स्ट वन भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी पहिली परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती अगोदर ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस लसच सापडत नव्हती बट एक अशी कंपनी होती तिने परवानगी मागली आणि त्याच्यानंतर सगळ्याच कंपन्यांनी परवानग्या मागल्या आणि ते लस तयार करू लागले तर ती पहिली कंपनी कोणती होती तर ती पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट नावाची कंपनी होती सायरस पुनावाला यांची अ, सीरम इन्स्टिट्यूट नावाची कंपनी पहिल्यांदा त्याला त्या कंपनीला परवानगी मिळाली आणि त्यांनी परदेशी कंपनी बरोबर कोविशिल्ड ही लस त्यांनी बनवलेली आहे दन नेक्स्ट आहे आपलं आता मराठीचे क्वेश्चन आपण लिंगवरती चर्चा करत आहोत तेच आपण आता कंटिन्यू करूया पहिला लिंग विचार लिंगावरती क्वेश्चन आहे म्हणजे जेन जेंडर म्हणतो आपण त्याला खालील काही पुल्लिंगी शब्दाची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत यापैकी अयोग्य जोडी कोणती हत्ती हत्तीन हत्ती हे पुल्लिंग आहे हत्ती हे पुलि स्त्रीलिंगी बेडूक बेडकी करेक्ट जोडी आहे वाघ वाघीण म्हणतो त्या पद्धतीने बेडूक बेडगी बेड बेडकी करेक्ट आहे जनक जननी कालच बघितलं आपण जनक जननी हे सुद्धा योग्य आहे मग उत्तर काय असेल वानर वानरी राहते वानरीन राहना काय राहते वानर वानरी असतं वानरीन नसतं नेक्स्ट वन पत्रकार या शब्दाचे विरुद्ध लिंगी पत्रकार हे पुल्लिंग शब्द आहे तर स्त्रीलिंगी शब्द काय येतं तर येतो ये ये उत्तर पत्रकर्ती काय स्त्रीलिंगी शब्द विरुद्ध लिंगी म्हणलं लिंग का नाही ज्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन मध्ये जे लिंगाचं विचारलंय त्याच्या अपोजिट आपल्याला करावं लागतं जस पत्रकार हे पुल्लिंग आहे म्हणजे विरुद्ध लिंग होणार स्त्रीलिंग मग काय येणार पत्रकर्ती येणार नेक्स्ट वन बघा कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढील पैकी कोणत्या पद्धतीने होतो आता कवी म्हटलेला आहे कवी म्हटल्यानंतर कवीचं स्त्रीलिंगी रूप येणार कवयित्री आपल्याला माहितीये कवयित्री येत नेक्स्ट वन शरीर या शब्दाचे लिंग कोणते शरीर या शब्दाचे लिंग कोणते आता सगळे सर्वनाम लागून लावून बघू ती शरीर म्हणत नाही तो शरीर म्हणत नाही आपण काय म्हणतो ते शरीर ते शरीर आल्यामुळं ते असेल नपुसकलिंग काय असेल नपुसकलिंग असेल पाचवा बघा ओढा या शब्दाचे लिंग ओळखा म्हटलेला आहे काय म्हंटलय ओढा या शब्दाचे लिंग ओळखा तर आपण ती ओढा म्हणत नाही ते ओढा म्हणत नाही तो ओढा म्हणतो काय म्हणतो आपण तो ओढा म्हणतो म्हणून पुल्लिंग हे ओढा या शब्दाचे लिंग असेल विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता विदुषी विदुषी या शब्दासाठी शब्दा शब्दा पुल्लिंग अं पुल्लिंगी शब्द कोणता म्हणजेच विद्वान विद्वान हा पुल्लिंग आहे आणि विदुषी हे स्त्रीलिंगी शब्द आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा गोपी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द म्हणजेच गोपी हा दिलेला आहे पुल्लिंगी शब्द गोपी पुल्लिंगी शब्द आहे आता याचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे तर सॉरी माय बॅड गोपी हा स्त्रीलिंगी शब्द आहे कारण कृष्णा वगैरे ते गोपी गोपीच म्हणतात ते स्त्रीलिंगी शब्द आहे तर याचा पुल्लिंगी शब्द आपल्याला शोधायचा तर याचा पुल्लिंगी शब्द असेल गो तुम्हाला या ठिकाणी लिंग ओळखता यावं लागेल तरच विरुद्ध लिंगी शब्द तुम्हाला बरोबर मिळून जाईल गोपी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचा विरुद्ध लिंगी म्हणजे पुल्लिंगी शब्द असेल गोप असेल नेक्स्ट वन मराठी भाषेमध्ये लिंग विचार करता चुकीची जोडी ओळखा म्हटलंय आता काही जोड्या दिलेल्या आहेत बघू आपण युवा युवती करेक्ट आहे युवतीन म्हणत नाही युवा, युवा युवतीच म्हणतो आपण धनवान धनवती करेक्ट आहे दाता दाती नाही दाता दात्री येत दाता दात्री येतं दाती येत नाही म्हणजे चुकीची जोडी कोणती असेल ही असेल आणि राजा राजनी पण राहतं आणि राजा राणी पण येतं राजनी पण येऊ शकतं राणी पण येऊ शकतं ठीक आहे मग चुकीची जोडी कोणती असेल दाता या ठिकाणी दात्री यायला पाहिजे होतं तर दाती दिलेला आहे म्हणून पर्यायामध्ये सुद्धा दिलेला आहे म्हणजे हे सेकंड नंबरचाच पर्याय आपला थर्ड नंबरचा पर्याय चुकीचा आहे नेक्स्ट वन चेक करा राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते अगोदर आपल्याला एक क्वेश्चन झाला होता हंस या नामाचे पुल स्त्रीलिंगी शब्द कोणते किंवा स्त्रीलिंगी रूप कोणते तर हंसला आपण हंसी असं म्हटलो तर या ठिकाणी राजहंस दिलेला आहे मग राजहंस दिलं तर उत्तर काय येणार राजहंसी येणार सोप आहे हंसी आता पुढे राज लागो काही लागो राजहंस आणि राजहंसी येणार लास्ट वन क्वेश्चन आहे देवघर या शब्दाचे लिंग ओळखा म्हटलेला आहे तर बघा आता ती देवघर म्हणत नाही तो देवघर म्हणत नाही आपण म्हणतो ते देवघर ते देवघर म्हणतो ते देवघर म्हणून देवघर हे लिंग शब्द आहे आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स क्लिअर असतील या ठिकाणी परत एकदा सांगते हडबडीमध्ये ते झालं गोपी हे स्त्रीलिंगी आहे त्याचा पुलिंगी विरुद्ध लिंगी शब्द पुलिंग पुलिंग शब्द आपल्याला शोधायचं होतं तर त्याचं उत्तर आहे गोप आय होप जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय चॅनेलला सबस्क्राईब करायचंय भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओसाठी एवढं स्टे कनेक्टेड